नमस्कार मैत्रिणींनो, सुधा रेसिपीजमध्ये तुमचे सहर्ष सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत स्पेशल दाल तडका। तर मग चला तर मग कृतीकडे वळूयात। तर सर्वप्रथम आपण ह्या चार प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत, त्यात ही जी छोटी वाटी, ह्या वाटीने मी ह्या डाळी मोजून घेतलेल्या आहेत। तर ही 2 वाटी तुरीची डाळ घेतली आहे, 1 वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ, असं प्रमाण आपण घेतलं आहे। तुम्हाला जशा आवडतील त्या पद्धतीने तुम्ही डाळी कमी जास्त करू शकता। तर आता या डाळी आपण सगळ्या एकत्र करून 2 पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊ। एकीकडे आपण कुकर ठेवलेला आहे, त्यात पाणी गरम होत आहे। आता ह्या डाळी धुऊन आपण कुकरमध्ये टाकून देऊयात। तर डाळ धुऊन घेतली आपण स्वच्छ आणि पाण्यामध्ये टाकून दिलेली आहे। आता त्यात 1 छोटा चमचा हळद, आणि हा थोडासा हिंग, हिंग आपल्याला फोडणीत पण घालायचा आहे, आणि हा 1 छोटा टोमॅटो, त्याचे असे मोठे मोठे तुकडे टाकून घ्यायचे। अगदी 1 पळी तेल, याने डाळ छान मऊ शिजते। आणि चमच्याने हे सर्व मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या छान काढून घ्यायच्या, गॅस मोठा करून घ्यायचा। 3 शिट्ट्या झाल्या की कुकर उतरून घ्यायचा। तर आता डाळ पण शिजून रेडी आहे, आपण आता फोडणी देऊन घेऊया। त्याचा मसाला तयार करून घेऊया। तर यामध्ये पातेल्यामध्ये आपण 3 मोठे चमचे तेल घातले आहे, त्यात आता ही मोहरी घालून घेऊया। मोहरी तडतडली की थोडेसे जिरे घालू, कारण आपण तडक्यामध्ये पण जिरे घालणार आहोत। हे 3 तमालपत्र आणि हा उभा चिरलेला कांदा, 2 मोठे कांदे आहेत ते उभे चिरलेले। आता छान फ्राय करून घ्यायचा आहे। गॅस कधीच ठेवायचा आहे आणि गॅसवर कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। आता छान नरम होत आलेला आहे, तर त्यात आता आपल्याला ही आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। पाणी मिक्स करून ती पण छान फ्राय करून घ्यायची। बारीक टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आता छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा। गॅस थोडा 2 इंच मोठा ठेवायचा आहे। टोमॅटो पण छानपैकी नरम झालेला आहे, त्यात आता आपण ही मसाले घालून घेणार आहोत। त्यात 2 मोठे चमचे धना पावडर आहे,
दोन मोठे चमचे गरम मसाला पावडर आणि एक मोठा चमचा लाल तिखट. हळद आपण डाळ शिजवताना टाकली होती त्यामुळे हळद टाकायची आता गरज नाही. आता हे मसाले छान परतवून घेऊया. तर आता मसाला पण छान परतवून घेतला आहे. त्यात आता आपण ही जी डाळ घेतलेली आहे कुकरमध्ये शिजवून ती डाळ आता आपण टाकून घेतला. आणि छान मिक्स करायचं आहे. त्यात अजून थोडं पाणी टाकावं लागणार आहे. दाल तडका तसं घट्टच असतो, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, असं थोडा थिक मिडियम थिक असतो. आता आपल्याला कुकरमध्ये थोडं पाणी घालून त्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि ढवळून घ्यायचं चांगलं आणि छान डाळीला उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतरच आपल्याला तडका द्यायचा आहे. त्याला डाळीला आता छान एक दणदणीत उकळी येऊ द्या. त्यानंतर आपण तडक्याची तयारी करू. नंतर आता डाळ पण छान उकळून रेडी आहे. आता इतपत घट्ट पाहिजे. अजून कोणाला यापेक्षा घट्ट पाहिजे असेल तर ठेवू शकता. 4 ते 5 माणसांसाठी एवढी डाळ पुरेशी आहे. तर आता आपण एका बाजूला ती डाळ ठेवून घेऊया आणि तडक्याची तयारी करू. तडक्यासाठी आपल्याला थोडस तीन चमचे आपल्याला गावरान तूप टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला बटर आवडत असेल तर बटर टाका, तूप आवडत असेल तर तूप टाका आणि थोडस तेल एवढंच. आता तेल तूप एकत्र करून आपलं ते छान तापलेलं आहे तर त्यामध्ये तडक्यामध्ये जिरा जरा जास्त घालायचं. टेस्ट खूप छान येते. जिरे तडतडले की हा बारीक चिरलेला लसूण आहे तो पण छान परतवून घ्यायचा आहे. भरपूर तळून घ्यायचा आहे तो. बारीक गॅस ठेवायचा आहे आणि त्यावर भरपूर तळून घ्यायचा. लसूण पण छान खरपूस होत आलेला आहे. त्यात छान हिंग टाकायचा आणि ह्या आपली बेडगी मिरच्या ह्या 3 घेतल्या आहेत त्या पण आता परतून घ्यायचे. छान जळू नाही द्यायच्या त्या. लसूण थोडा साईडला घ्यायचा. छान परतून घ्यायच्या. मिरच्या होत आल्या की त्यात हे कढीपत्त्याची पाणी टाकून घ्यायचे. भरपूर टाकायची कढीपत्त्याची पाणी. आणि गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतर हे जरा लाल मिरची पावडर आहे ही आपण 1 ते 1.5 छोटा चमचा टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या तडक्याला कलर छान येतो. आणि आता ती डाळीमध्ये तडका
चांगल्या पद्धतीने साठवून घ्यायचं. मिक्स करायचं पटकन, त्याच्यावर प्लेट झाकायची जेणेकरून तो तडका त्या डाळीमध्ये छान मुरायला पाहिजे. तर आता तडका छान मुरलाय, त्याच्यामध्ये 5 मिनटं आपण ठेवून घेतलं होतं, तर आता आपण त्यावर अशी कोथिंबीर पेरून घेऊया आणि जीरा राईस किंवा खडा मसाला राईस किंवा प्लेन राईस किंवा चपाती पोळीबरोबर तुम्ही सर्व करू शकता. तर मैत्रिणींनो, आता आपली ही दाल तडक्याची डिश तयार आहे, तडका देऊन पूर्णपणे खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर तुम्हीही बनवून बघा आणि हा दाल तडका असा खडा मसाला राईस बरोबर किंवा जिरा राईस बरोबर तुम्ही सर्व करू शकता, पोळीबरोबरही खाऊ शकता. खूप टेस्टी लागतो गरमागरम भात आणि दाल तडका. तर तुम्हीही बनवून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.